नमस्कार, मी शगुफ्ता शेख, स्वागत करते तुमचं पोलिसनामामध्ये। अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गेले 2 दिवस हिवाळ्यात पावसाचा अनुभव घेत असतानाच शुक्रवारी पहाटे पुण्यासह राज्यात सर्वत्र प्रचंड धुके पसरले असून त्यात पुणे हरवल्याचं दिसून आलं। दाट धुक्यांमुळे विमानसेवेवर परिणाम झाला असून अनेक विमानांची उड्डाणं उशिरा असून काही विमाने इतर शहरांकडे वळवण्यात आली। गेले 2 दिवस राज्यात प्रामुख्याने कोकण मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला। त्यानंतर आज सकाळी सर्वत्र प्रचंड दाट धुके पसरले होते, अगदी काही मीटरवरीलही दिसत नव्हतं। त्यामुळे महामार्गावरील वाहतुकीवर त्याचा परिणाम दिसून आला। महामार्गावर वाहनांची संख्या कमी दिसून येत असून वाहने सकाळ झाली तरी दिवे लावून संतपणे जाताना दिसली। दृश्यमानता अतिशय कमी असल्याने त्याचा परिणाम विमानसेवेवर झाला। सकाळी अहमदाबाद, दिल्ली, चेन्नईहून येणारी विमाने दृश्यमानता नसल्याने विमानतळावर उतरू शकली नाही। 4 विमाने अन्य शहरात वळवण्यात आली। अहमदाबाद पुणे आणि दिल्ली पुणे ही 2 विमाने मुंबईला वळवण्यात आली, तसेच चेन्नई पुणे विमान हैदराबादला वळवण्यात आलं। लोहगाव विमानतळावरून विमानांचे उड्डाण होऊ शकले नसून त्यांच्या वेळा पुढे ढकलण्यात आल्या। पुणे शहरात आज दाट धुके आणि आकाश ढगाने आच्छादलेलं दिसून आलं। कधीही पावसाची सर येईल असे हिल स्टेशनवर असणारे वातावरण आज शहरात दिसून आलं। तर पुणेकरांनो, या भन्नाट वातावरणाचा अनुभव तुम्ही घेतला का हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि पाहत रहा पोलिसनामा।